आणि या पर्वाचा आज आपण पाहतोय तिसरा दिवस. वाघाची वाडीकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपण आज अनुभवतोय आणि या स्पर्धेचा आज तिसरा दिवस आपण अनुभवतोय. चौथा दिवस अनुभवतोय माफिया साहब. या ठिकाणी आपण पाहतोय सातत्याने कॉम्बॉक्सला जॉईंट झाले गेलेत सुफनी लव आल्या असतील. त्याचनंतर माथेरानच्या थेट पायथ्याशी असलेले एक छोटस खेडेगाव म्हटलं तर चिंचवाडी त्या ठिकाणी एक आमचे खूप जवळील मित्र मनोजी यांचा आवाज. त्याचनंतर स्वतः याच विभागातचे मात्र पोलीस पाटीलसुद्धा आहेत खूप जवळील मित्र. त्याचनंतर समाजसेवक आणि मन मिळावं असले याचे व्यक्तिमत्व आमच्या काळजाचा तुकडा नारायणजी फारदी चौधरी हे सुद्धा आज या ठिकाणी जॉईंट झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल कॉम्बॉक्सच्या वतीने. ही स्पर्धा आपण अनुभवतोय थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय 198 देशामध्ये या लाईव्हचा आपण अनुभव घेतोय. ती लाईव्ह वाहिनी क्षण आणि क्षण आणि खडा आणि खडा या स्पर्धेचा टिपला जातोय. लाईव्ह वाहिनी आपण पाहतोय त्या ठिकाणी आई इक्विरा इव्हेंट च्या माध्यमातून हे क्षण टिपले जातात. तर चला वळूया मैदानाकडे एक वेळा या गुलाबी थंडीमय वातावरणामध्ये एक वेळा आवाज येऊ द्या मित्रांनो. शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा आई भवानीचा थँक्यू. ऑन द स्ट्राईक बबन नॉन स्ट्राईक आपण पाहतो या ठिकाणी मात्र गोविंद दोदानी खंडू विपक्ष वारदुल्याचा सामना असेल. ओ हो व्हॉट अ स्टॉक व्हॉट अ स्टॉक वेट अँड डीजे मास्टर अप्रतिम धून अप्रतिम धून सर्व क्रिकेट मावळ्यांना लाख लाख शुभेच्छा. व्हॉट अ स्टॉक कॉपी बुक स्टाईल चेंडूला परत उडवलाय अजून एक दमदार चौकार डीजे. माझी सर्व्हिसमॅन इंटरप्राइजेस शिक्षक आपण पाहतोय 2024 हे पर्व या ठिकाणी आपल्याला अनुभवायला भेटतोय आणि या अनुभवातलं मात्र आज चौथा दिवस आपण अनुभवतोय. चौथ्या दिवसातील पहिल्या फेरीतील रेगुनेल सामन्यातील आपण पाहतोय धुदानी खंडू विपक्षात खेळ केला जातोय त्यांना फाईट केलं जातं या ठिकाणी वारदोली या संघाच्या माध्यमातून. पहिलाच चेंडूवर मात्र चौकार आला दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहतोय वारदोली संघाच्या माध्यमातून. बबन आणि गोविंद हा जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. हा ही चेंडू बॅट वॉच क्रिकेट खेळायचा होता या ठिकाणी मात्र यस इट इज डब्ल्यू आय डी म्हणजेच वाईट चेंडू या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो. थोडस दबाव मध्ये गोलंदाजी केली जाते गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल आपण पाहतोय त्या ठिकाणी. दुतानी संघाने टॉस जिंकला सर्वप्रथम आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय फलंदाजी या ठिकाणी मात्र स्वीकारली जाते कारण दोदानी संघाचा विचार केला तर या खेळपट्टीचा खूप अनुभव आहे. हा चेंडू मात्र फील्डला सजेसा तू तू माय माय दोन्ही गाड्या एकाच इनला होत्या परंतु थोडीशी या ठिकाणी मात्र कॉलिंग चुकीची झाली आणि अंपायर्स आपण पाहतोय थर्ड अंपायर्स कडे ही हा क्षण टिपला जातोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून. आई इक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून हा क्षण टिपला जातोय त्या ठिकाणी बघतोय आपण. तब्बल विचार केला तर हा क्षण अद्याप पेंडिंगला आपण पाहतोय स्लो मो ॲक्शनच्या माध्यमातून हा क्षण टिपला जातोय. इथे इट इज ओ यू टी
डीजे मास्टर बाबांच्या स्वरूपात पहिला हादरा या ठिकाणी लागतो आहे. डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल. सौरभ डीजे मास्टरला मी बहुतेक वाजेपूर्व या ठिकाणी सुद्धा अनुभवलं होतं. नाही बहुतेक चिंचवली या ठिकाणी अनुभवलं होतं. यस त्या ठिकाणी सुद्धा एक संधी मिळाली होती. एका दिवशी ओपन टूर्नामेंट होती त्या ठिकाणी मात्र ती कव्हर केली. आमच्या समावेत होते. याच विभागातील एक चांगला समालोचक आहे चिंचवली गावचा सुपुत्र आकाश शेळके मॅन फ्रॉम चिंचवली पनवेली विभागातील. मात्र तो एक बुलंदाबाज आपण पाहतोय. हा फटका चांगला त्या ठिकाणी कपाशा दिशेने चेंडू लोडवलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याला पीट करून चेंडू थांबणार नाही. डीप एक्स्ट्रा खबरला अजून एक दमदार चौकार. आम्ही थोडीशी धीरगिरी व्यक्त करतोय. तर बोनोली संघाचा संघ नायक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच आयोजकांची रिपोर्टिंग करायची पहा. थँक्यू मनोज. तर किशोर दादा पेशाने बघितले गेले तर आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य सुद्धा आहेत. आणि तेवढाच विचार केला तर स्वतःच्या मेहनतीवर हिमतीवर अंबरनाथ तालुक्यात मात्र पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळखसुद्धा आहे. बोनोली संघाचे सर्व सर्व आपण पाहतोय. आमचे मोठे बंधू राज किशोरजी उघडे आमचा आव्हान तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आयोजकांचे संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय पिवनचं षटक अत्तळलं जातं आणि या पिवनच्या षटकामध्ये लगभग विचार केला पाच चेंडू आणि धावपलकावर धावसंख्या 15 धावा लागल्या गेल्यात. एका विकेटच्या मोबदल्यात हा चेंडू चांगला आहे. फटका तेवढ्या तडकीचा केला जातोय. त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड आपण पाहतोय. आउटफील्ड थोडी खराब आहे परंतु त्या ठिकाणी मात्र बॅकअप चांगले मिळालं गेलं आणि एक सिंगल धाव. स्कोर कार्ड या ठिकाणी मात्र थोडंसं का होईना फ्लाय होईल. पहिल्याच ओव्हरमध्ये दमदार धावा पाहायला मिळतात. तीन चौकाराच्या मदतीने धावपलकावर धावपलक आपण पाहतो. या ठिकाणी मात्र 16 धावा 16 लॉस ऑफ बोन विकेट टीम आपण पाहतोय. तो उधानी खंडू या नावाने ओळख असलेला हा संघ. दुधानी गाव म्हटलं ना तर स्वतःचीच ग्रामपंचायत आहे. दुधानी गाव म्हटलं तर खूप या ठिकाणी आपण पाहतोय. त्या ठिकाणी बघितलं गेलं तर संघ पाहायला मिळतात. लगभग विचार केला 9 ते 10 संघ या ठिकाणी मात्र दुधानी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तब्बल 250 ते 300 घरं त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचमुळे या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून आज त्यांच्याच गावातील एक सुपुत्र खूप अनुभव क्रिकेटचा अनुभव असलेले आमचे परममित्र काळजाचा तुकडा या विभागातील समाजसेवक आणि अतिशय मनमेळाव व्यक्तिमत्व नारायणजी चौधरी या सरांना आपण थोड्याच वेळात मात्र ऐकू शकाल. ठिकाणी आपण पाहतोय दुसरा ओव्हर पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा. हा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी टिपला जाईल. अजून एक झेल अजून एक फटका या ठिकाणी लागत असताना टीम झटका लागत असताना दुधानी संघाला बॅट्समन गोविंद बॅक टू पॅव्हिलियन. आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र सौरभला त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी धक्का क्रमांक दुसरा लागला गेला. पहिल्याच पहिला धक्का मात्र सांघिक यक्ष पाहायला मिळत आहे. तिकडे वैदिक यक्ष आपण पाहतोय रुपेशच्या माध्यमातून. बरं विचार केला तर रोहिताचे मोठे बंधुराज वाटत आहेत या ठिकाणी. रोहिताचा विचार केला तर आमचे जवळील मित्र आहेत. समालोचनाच्या समोरच कक्षाच्या समोरच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून फील्ड सजवली जातं. बाउंड्री लाईनच्या लगत पेट्रोलिंग केली जाते त्यांच्या माध्यमातून. हा फटका इथे मात्र हलक्याच्या टॅप केला जात आहे. ताकदीचा युक्तीचा वापर शांत आणि डोक्यावर बर्फ ठेवून फटका या ठिकाणी सजवला जातोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप मधलं चिरून जातोय. मास्टर थंडीचा महिना नाही आहे परंतु थंडी आहे. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल मार्च महिना चालू आहे. दुपारी जर बघितले गेलं ना तर 12 ते 3 या दरम्यान लगभग 35 ते 36 डिग्रीचं आपल्याला त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय ऊन
अनुभवायला मिळत आहे, परंतु या ठिकाणी लपक विचार केला 12:46 झालेत आणि गुलाबी थंडी या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते. त्या ठिकाणी आपण पाहतोय ऑन अ स्कोर बोर्ड 20 लॉस ऑफ 2 विकेट टीम धूत आणि संघाच्या धावा लागत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये त्या ठिकाणी बघितलं गेलं तर 15 धावा आल्या होत्या. या ओव्हरची सुरुवात चांगली केली जाते, एक विकेटच्या माध्यमातून सुरुवात केली होती, त्याच्यानंतर चांगले चेंडू पाहायला मिळाले आणि एक चौकारसुद्धा पाहायला मिळाला. या ओव्हरचा विचार केला तर एक विकेट रुपेश या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर पहिला विचार केला तर चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी करणं गरजेचं होतं. मारवाड्यासारखी कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली. हा फटका चांगला आहे, बॅकफुटवर आले, जागा बनवली, फाईनचं शत्र निवडलं, मिडल ऑफ द बॅट चेंडू झाला, चेंडू थांबणार नाही, 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप स्क्वेअर लेग बाउंड्री मागे अजून एक चौका. Is a master. Last one delivery. This is over. Reverse attempt केला जातो या ठिकाणी आपण पाहतोय दुधारी तलवारीचा वापर, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर बाईचे एक धाव मिळते त्या ठिकाणी. इज रिव्ह्यू आहे का त्या ठिकाणी आपण करूया, चेक करूया लाईव्हच्या माध्यमातून. यस इट इज नो बॉल. फ्रीट असेल या ठिकाणी आपण पाहतोय बॅट्समन ऑन अ स्ट्राईक भरतला रुपेशच्या माध्यमातून. हा शेवटचा चेंडू, सुरुवात चांगली झाली, 5 चेंडू मागे लगभग 9 धावा खर्च केले होते, हा चेंडू न आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, हा चेंडू चांगला आहे, गोलोबल टप्प्याचा चेंडू फेकला जातोय, त्या फट चेंडूसाठी शतरक्षक आहे सेकंड स्लीपचा. आणि इथे मात्र केला ना तर 10 संघ आपण एका दिवसाला पाहतोय आणि 10 म्हटलं तर 5 विजय संघ असतील, तर त्या ठिकाणी एका संघाला बाय दिली जाते ज्याचा स्कोर हाय असेल, हाय स्कोर ज्याचा असेल. अद्याप विचार केला तर तब्बल हा चेंडू इथे मात्र वाईट आहे पंच सांगत असताना आपण पाहतोय, तब्बल विचार केला तर. आणि पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय ना खूप दांडगा अनुभव असलेले पंच आपण पाहतोय त्या ठिकाणी. हा पटका इथे मात्र फर्स्ट टाइम इज टायमिंग शॉट आहे, चेंडू खाली शतरक्षक आहे, शेवटच्या मुवमेंटला चेंडू जमिनीला दान केला जातोय आणि इथे मात्र थ्रो फेकी चुकीची आपण पाहतोय. झेल करणं गरजेचं आहे क्रिकेट मध्ये म्हटलं जातं ना, पकडा जाईल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ.
एक्सेप्ट द कैच विन द मैच असं म्हटलं जातं या ठिकाणी. मात्र पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच असंही म्हटलं जातं. परंतु त्याचं रूपांतर या ठिकाणी मात्र स्केलिक बाउंड्री मागे फटका सजवला होता. दोन धावांमध्ये त्या ठिकाणी केला जातो. आता चुकी नसेल अजून एक बॅकफूटवर आले होते जागा बन ठिकाणी आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा चौथा दिवस, या चौथ्या दिवसामध्ये आपण पाहतोय एकवीर इव्हेंटच्या माध्यमातून चौथा दिवस कव्हर केला जातोय. त्याचनंतर डी जे मास्टर सौरभच्या माध्यमातून सातत्याने ज्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मात्र आवाज ऐकतोय त्यांचा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. फटका पुन्हा एकदा सजवलाय फाईनमध्ये. आता चुका नसतील फाईनच्या क्षेत्ररक्षकाकडनं अजून एक विकेट येईल. ओर टू द डीजे मात्र सातत्याने वाघाजीवाडीकरांच्या स्वप्नातून साकारलेली ही नाईट रजनीची शृंखला आपण पाहतोय आणि त्या शृंखलेचा चौथा दिवस आपण अनुभवतोय. जे प्रेक्षक ही स्पर्धा घर बसले आपल्या लाईव्ह बघत असतील, लगभग विचार केला तर रात्रीचे एक वाजायला अद्याप 7 मिनिटे बाकी आहेत. परंतु जे क्रिकेट प्रेमी आहेत ना त्यांना नशा असते. नशा जे क्रिकेटशी आपण नशा म्हणतो ना ती नशा असते. ते आपल्या घरी बसल्या टी व्हीवर एन्जॉय करत असतील यात तीळ मात्र शंका नाही आहे. धावलकावर धावसंख्या आपण फक्त 31 या धावसंख्येवर मात्र चौथा धक्का लागला जातोय. थोडंसं जगदीशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात. त्यामध्ये विचार केला तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. तेही झैल सोडला होता, जमिनीला दांत झाला होता. त्याचनंतर लगातारचे 2 धक्के या ठिकाणी आपण पाहतोय देत असताना ऑन अ हॅट्रिक बॉल गोलंदाज जगदीशला आपण पाहतोय. कुठेतरी 2 ओव्हरमागे 28 धावा आपण पाहिल्या होत्या. त्या धावा कुठेतरी चांगल्या धावगतीने चालल्या होत्या. आई फटका फसला आहे. यस हॅट्रिक कंप्लीट झाली गेल्या गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून. जगदीशसाठी मित्रांनो जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. चालू आहे तेच चालू आहे. डीजे मास्टर तू चेल मी आई. बघा समोर एक खूप मोठी गाडी चालली आहे. कोणाच्या गाड्या रस्त्यावर पार्क असतील पोकळं निली जाते त्या ठिकाणी. तर कोणाच्या गाडीला इजा होऊ नये तर आपण व्यवस्थित गाड्या लावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 ओव्हरमागे 28 धावा होत्या आणि 14.00 सरासरीने रन रेट आपण पाहत होतो आणि तो रन रेट या ठिकाणी कुठेतरी त्या रन रेटवर पाणी फिरण्याचं काम गोलंदाज जगदीशच्या माध्यमातून अद्याप चालू आहे. प्रोजेक्टचा स्कोर अद्याप ऑन स्क्रीन दाखवतोय. करंट रिकॉर्डिंगच्या माध्यमातून 45 धावा. परंतु त्या बनवेल कोण हा अद्याप प्रश्न पडलाय. अर्धा संघ पवीलियनच्या कोठड्यात या ठिकाणी मात्र विसावला जातोय. हाई फटका बसलाय. चौथी विकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. यस बॅक टू बॅक 4 विकेट. जगदीश ऑन अ फायर. दो में से एक गया नहीं. यहां पे लगभग काउंटिंग की गई तो 11 में से 6 गए यानी कि 5 बाकी है. यस संघाचा संघ नाईक सर सेनापती, संघाचा ओनर, संघाचा मालक, संघाचा सर्वे सर्व, संघाचा पाठीचा गणा या ठिकाणी मात्र मैदानात उतरत असताना कान्हू चार चेंडू 4 विकेट आल्यात. हा विक्रम असेल या स्पर्धेचा. जोरदार टाळे होऊन जाऊ दे मित्रांनो जगदीशसाठी. अजून एक चेंडू आहे. अजून एखादी विकेट पाहायला मिळेल का.
अनुभव आहे जगदीशकडे या ठिकाणी आपण पाहतोय कॅप्टन टू कॅप्टन असा सामना आहे परंतु हा चेंडू लाइन थोडीशी खराब आपण पाहतोय त्या ठिकाणी मी म्हणेन चुकीचा चेंडू पाहायला मिळाला कारण बैक टू बैक चार विकेट आल्या होत्या अद्यापि हा चेंडू थोड़ा सा लाइन्स भटकलाय आई चेंडू चांगला आहे पटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे आडवा आलाय त्या ठिकाणी स्वतःच्या पायाने मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला फुटबॉल स्टाइलने चेंडू लगभग विचार केला ना जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र तिहेरी धाव पाहायला मिळते आपल्याला लाजवाब लाजवाब गुड रनिंग बिटवीन द विकेट गोलंदाज आपण पाहतोय जगदीशच्या शेवटच्या चेंडूवर या चार धावा पाहायला मिळाल्या चुकीचा चेंडू फेकला त्यानंतर लगेच या तीन धावा आपण पाहतोय आणि या तीन धावेच्या मदतीने धावल कव्हर धाव संख्या आउटपुट 35 धावा लॉस ऑफ सिक्स विकेट टीम दौदानी कानू या संघाच्या ह्या धावा लागत असताना विजय येतोय गोलंदाजी मार्गवर विजय एक चांगला गोलंदाज आहे आणि वैयक्तिक विचार केला विजयचा तर डान्सिंग त्याच्या माध्यमातून नेहमीच प्रचारण केली जाते रील स्टार आहे त्यांच्या समवेत हा चेंडू ज्याने उचलून फेक केली रोहित दास आमचे परमित्र एक रील स्टार नक्कीच बरेचसे रील स्टार आपण पाहतोय आदिवासी समाजामध्ये नुकताच माथेरांचा विचार केला तर पूजा पारदी यांचाच पारिवारिक सदस्य आपण रोहितदासला पाहतोय रॉय हा आपण पाहतोय त्या ठिकाणी आता हा चेंडू अलक्याच्या टॅप केलाय ग्राउंड शॉट खेळला जातोय त्या ठिकाणी एकदा कंप्लीट केली जाते आणि एकच धाव असेल जगदीश आहे त्या ठिकाणी जगदीशकडनं आज कुठली चुकी होणार नाही परंतु अजून फलंदाजी बाकी आहे जगदीशवर फलंदाजी येईपर्यंत जगदीशचा दिवस चांगला आहे मित्रांनो मी म्हणेन कारण त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या धावा कमी पाहायला मिळाल्या कंजूस गोलंदाजी मारवाड्यासारखी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आय चेंडू इथे मात्र घडलं काय अजून एक विकेट कॉटन बोल तिरपळाची दांडीगुल फर्निचर उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे वन मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक 7 उदानी संघाला लागत असताना इथे थँक यू या ठिकाणी ऐकायला आलं बॅट्समन कोण होता तो कानू कॅप्टन होते का आणि त्यांच्या माध्यमध्ये एक शब्द ऐकायला मिळाला आवडा बारी बोल होता ना मग माराय काय झाला आता सीताराम ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक पाहतो आपण दिलीपला त्याच्या माध्यमातून 5 चेंडू फेस केले 10 धाबा डबल कव्हर आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून वैयक्तिक या धाबा आपण पाहतोय आणि सांघिक धाबा विचार केला तर 37 धाबा धावफलकावर लागले जातात 7 विकेट या ठिकाणी अद्यापही आले गेलेत अजूनही या इनिंगचे 3 चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र शिल्लक असतील धावफलकावर धावफलका आपण पाहतोय 37 धावा गोलंदाजी चांगली केली जाते त्या ठिकाणी मात्र विजयच्या माध्यमातून विजयचं वर्णन केलं तर आमचे मित्र परिवार आहे वारदोली गाव म्हटलं तर खूप सारे मित्र परिवार त्या ठिकाणी आपण पाहतोय रील स्टार आपण पाहतोय एक डान्सर म्हणून ओळख आहे हाय फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने उडवलाय जवळपास क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर अजून एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरन दमदार स्टॉक षटकार ठीक आहे आणि षटकाराच्या मदतीने आपलं कव्हर धाव संख्या आपण पाहतोय वेगाने फ्लाय होईल 43 लॉस ऑफ 7 विकेट
हाय फटका चांगला पुनः एकदा डिफेक्शन कवर उडवला त्या ठिकाणी शतरक्षक आहे आता मात्र फर्स्ट ऍक्शनला चेंडू क्यादर गेला जातोय परंतु थ्रो पैकी चुकी जी पाहायला मिळते आहे त्याचं रूपांतर दोन धावेमध्ये होत असताना दोन धावेने फलक फ्लाय होईल 45 धावा ऑन बोर्ड टीम या ठिकाणी अरे काय जुब्या बिब्या झोंबत्या कोणी उडायता ना तुम्ही तळ्यात तुमची त्या मैदान डोळ्याला झोंबली माझे हाय फटका चांगला गॅप मध्ये भेदून दिले त्या ठिकाणी चतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून डीप एक्स्ट्रा कव्हरला अजून एक वन बाउन्स ओव्हर द रोप चार धावा आणि चार धावेच्या मदतीने धाव फलकावर धाव फलक आपण पाहतोय त्या ठिकाणी 49 धावा आणि बहुनोली जय वाघोबा बहुनोली दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी यायचं लगेचच आणि सेकंड राऊंडचे सामने 3 षटकाचे असतील याची नोंद असू द्या आणि बघा तिसऱ्या फेरीमध्ये थेट प्रवेश केला या ठिकाणी तामसई राज या संघाने तिसऱ्या फेरीमध्ये राज केलं जातंय चला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स बहुनोली टीमचे कॅप्टन्स कलो ते टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय थोडं स्पीड अप करा आणि लवकर या टॉच विन करण्यासाठी आमच्या कमबॉक्स मध्ये 3 षटकाची मॅच आपल्याला पाहायला मिळेल थँक्यू मनोज पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी आपण पाहतोय आले गेले त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर तब्बल विचार केला तर 49 धावा थेट
या ठिकाणी लागल्या जात आहेत आणि 50 धावा 24 चेंडू मागे बनवायचे आहेत टीम वारदोली या संघाला। हा फटका चांगला आहे, क्षेत्र टॅप केला जातो, गॅप मध्ये चेंडूला फेकून दिले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जवळपास, परंतु त्याला बीट करून शेवटच्या मुवमेंटला चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री मागे। इटक जेव्हा पत्थरशे देत असताना अजून एक पहिल्या चेंडूवर दमदार चौकार। विनंती करतो की टॉच करून घ्यायचे सेकंड राऊंडची पहिली मॅच। एकीकडे पाहिलं तर कलोते मोकाशी टीम, दुसरीकडे पाहिलं तर बनोली टीम, तीन षटकांची मॅच असणार आहे। सेकंड राऊंडला पहिली सुरुवात होणार, ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण सुरुवात करणार आहोत। तर पाहायचं आहे टॉच कुठल्या टीमच्या बाजूने लागेल आपल्याला, पाहायचं आहे तीन षटकाची मॅच, तर टॉच पाहायचं कुठल्या टीमच्या बाजूने लागले। टॉच कलोते मोकाशी टीमच्या बाजूने लागले, जास्ती टाईम घेणार नाही आहे। टॉच जिंकून काय निर्णय असेल? बॅटिंग असेल नक्कीच। तीन षटकाची मॅच आहे, टॉस जिंकून प्रथम बॅटिंग सुरू आहे। तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा, टॉस हारलेत आणि तुम्हाला प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू मनोज। आणि दमदार षटकार आलाय बॅट्समन विजयच्या माध्यमातून, पहिला चेंडू मात्र चौकार, दुसरा चेंडू षटकार, कारण धावांचा डोंगर या ठिकाणी बनवायचा आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर तब्बल 50 धावा बनवायच्या आहेत, तर प्रति ओव्हर मागे कमीत कमी 13 धावा बनवणं गरजेचं आहे। अजून या ठिकाणी मात्र खेळ बाकी आहे। बारी बारी सबकी बारी पाहिले तुम्हारी, अब मारी हम भी किसी से गम नहीं है ये कहलाते हुए टीम धोदानी। योगेश पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आला होता, त्यानंतर लगातार दोन चेंडू दोन धावा आणि एक विकेट अद्याप पाहतोय। 1.4 ओव्हर समाप्तीनंतर 15 धावा त्या ठिकाणी भाल ब या संघाच्या लागल्या जात आहेत आणि या बोनुली संघासाठी अपडेट असेल। त्या ठिकाणी आपण पाहतोय धक्का क्रमांक पहिला, बिग विकेट डाऊन विजयच्या स्वरूपात धक्का लागला। हा चेंडू इथं मात्र चुकीच, एष्टी रक्षण आपण पाहतोय आणि नशी बाचा चौकार। कशा काय ना दावा येणं खूप गरजेचं आहे। अरे अंपायरचे ना का अपटू बोल, ते पळाला आपला कसा वयाचा, 14 झाल्या दावा। गोलंदाजाला या ठिकाणी आपण पाहतोय मधुकर या गोलंदाजाला, तर भले विचार केला तर 4 चेंडू 14 धावा खर्च केला। हा फटका चांगला आहे, लाजवाब फटका, वीरेंद्र सेवाकची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहतोय। शेवटच्या मुवमेंटला चेंडू आलाय समालोचन कक्षा समोर, अजून एक दमदार चौकार। सर चांगली धून तुमच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते। या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 18 धावफलक्यावर एक गडी तर बाद झाला गेला, शेवटचा चेंडू अजून बाकी आहे मधुकर या गोलंदाजाचा आपण पाहतोय ऑन स्क्रीन। हाय फटका चांगला आहे, गॅप मध्ये चेंडू फेकून दिलाय, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड चांगली फास्ट आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक दमदार वेट अँड वॉच क्रिकेट चौकार। तिथे
संपर्क साधायचा आहे. अमूलवीर माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल थोडं सकार करा प्लीज. व्यासपीठावरती संपर्क साधायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अमूलवीर कुठं असेल त्याने व्यासपीठावरती संपर्क साधायचे. थँक्यू मनोज. अमोलवीर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आयोजक अमोलवीर तर व्यासपीठावर लगेच संपर्क साधायचा आहे. बॉक्स. थँक्यू मनोज. या ठिकाणी जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी मात्र एक चोरटी थाव पाहायला मिळाली. आणि एका धावीच्या धावपळकावर आपण पाहतोय 23 धावा ऑनबोर्ड आपण पाहिले गेल्या तर टीम वारदोली संघाच्या लागल्या गेल्या. पहिल्याच मात्र दमदार पहिल्या ओव्हर मध्ये लगभग विचार केल्यानंतर 22 धावेंचं ओव्हर बनवलं गेलं. या खेळपट्टीवर धावा बनल्या जातात यात तीळ मात्र शंका नाही आहे. कारण तामसाई संघाने 57 धावा, बोनोली संघाने 47 धावा आणि या सामन्यामध्ये लगभग 49 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. चांगले आहे गोलंदाज आपण पाहतोय दिलीपला. वाईट चेंडू आपण पाहतोय त्या ठिकाणी. हा फटका, हा फटका इथे मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चोवीस धावा धावपळकावर आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र. Oh, what a delivery. एष्टी रक्षक आपण तयारीत राहिले नाही तर तुमचा हा वेगवान चेंडू आपण पाहतोय तबल. यस थँक्यू. चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. ओ दांड्या गुल केल्या जात आहेत. अतिशय वेगवान शेंडू फेकला जातोय या ठिकाणी. बघा कोणाला दिसला असेल तर धूमकेतू पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय 3 चेंडू आणि फक्त 2 धावा 1 विकेट आपण पाहतोय. 4 चेंडू 2 धावा 1 विकेट आपण पाहतोय. वारदोली संघाला दुसरा हार्दा आदरा रवींद्रच्या स्वरूपात लागत असताना लगेच मनोज आपण उल्लेख केला ना श्रीपती लिहून टीमचा. कारण सरपंच उपशक आपण जर पाहिलं मागच्याच हप्त्यामध्ये त्या टुर्नामेंट होत्या आणि त्या टुर्नामेंटमध्ये या टीमचा मात्र खूप चांगला हंगामा राहिलाय आणि ह्या मॅचमध्ये देखील खूप चांगला हंगामा आपल्याला पाहायला मिळाला. तर नक्कीच थोडंसं जर पाहिलं तर वारदोली टीमला मात्र बॅटिंग खूप चांगली करावी लागेल. कारण श्रीपती लिहून टीमचा गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. हा जो बॉल टाकल्यानंतर ना फलंदाजाला बॉल देखील समजला नसेल एवढा वेगाने बॉल निघून गेला ना तर फलंदाजा दांड्या गोल केल्यानंतर आणि चांगला मैदानाच्या बाहेर पडलाय. थँक्यू थँक्यू मनोज. त्या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय वेगवान गोलंदाजी आपण पाहतोय आणि नुकताच अपडेट मिळते मनोजच्या माध्यमातून या दोघांनी टीमची. पण पाहतोय थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 24 धावा.
आणि या मॅच नंतर आपण सेकंड राऊंडला सुरुवात करणार आहोत. तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे तामसई या संघाने. पहिल्या फेरीमध्ये उच्चांक गाठला होता. आजच्या दिवसातील 57 धावा त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या होत्या फलंदाजी करत असताना. आणि त्यांना मात्र बायच्या स्वरूपात तिसऱ्या फेरीमध्ये थेट प्रचारण केलं जातं. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला आपणास भेटी येईल कलोशे कलोते मोकाशी कलोते विपक्षात जय वाघोबा भोनुली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणतो विचार केल्यानंतर ठाणे रायगड म्हटलं तरी हरकत नाही. या गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय. रोहिदास दोदानीगावचा एक उभरता तारा आपण पाहतोय उर्फ रॉय. बारा चेंडू आणि 26 धावा 13.00 सरासरीने आपण पाहतो या ठिकाणी. मात्र धावा बनवणं गरजेचं आहे. हा चेंडू इथे मात्र वेट अँड वॉच क्रिकेट खेळायचं होतं परंतु चेंडू थेट बॉडीला स्पर्श केला जातोय. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. बॅट्समन शेप आहेस ना? पाणी वगैरे पाहिजे का बॅट्समन्स? येस सेप आहे. स्वतःच्या जबाबदारीने मात्र खेळ करा मित्रांनो. कारण नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय नाईट रजनीची शृंखला या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर. हा फटका पसला आहे त्या ठिकाणी शतरक्षक जवळपास कोणी नाही आहे. नो मॅन्स लँडमध्ये शॉर्ट मिडलमध्ये शतरक्षक की चेंडूवर येईपर्यंत मिळतील या दोन धावा. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू डॉट आला दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. म्हणजेच विचार केला तर 10 चेंडू आणि 24 धावा. यस बॅट हवी आहे का? लवकर जा रवींद्र. वर्दोली आणि दोदाने याचा सामना आपण अनुभवतोय. तमाम आलेल्या क्रिकेट प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल या ठिकाणी. आपण पाहतोय तर मला विचार केला तर 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना अद्याप सामना आला आहे. 10 चेंडू आणि 24 धावा एक आता मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. हा चेंडू ऑफसाईड द ऑफस्टम्प आउटसाईड द ऑफस्टम्प हा चेंडू पाहायला मिळाला त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता. असे निर्धाव चेंडू आले डॉट पर्सेंटेज वाढवल्या वारदोली संघाने तर सामना त्यांच्यापासून खूप लांब जाईल यातील मात्र शंका नाही. 9 चेंडू 24 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा फटका इथे मात्र आलाय समालोचन कक्षामध्ये डायरेक्ट या ठिकाणी मात्र समालोचन कक्षाला सलामी देत असताना अजून एक दमदार स्टॉक बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जगदीशच्या बॅटमधनं 8 चेंडू आणि 18 धावा. चला मॅच बॉल आणायचा लगेचच स्वयंसेवक मॅच बॉल आणून द्यायचा लगेचच त्या ठिकाणी.
हा चेंडू कुठेतरी निर्णायक ठरू शकतो या ठिकाणी। मात्र या सामन्याचा एखादा चौकार पूर्णपणे शिरकाव करून देऊ शकेल वारदोली संघाला। हा फटका चांगला आहे परंतु फेअर डिलिव्हरी, इट इज अ फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू पाहायला मिळाला त्या ठिकाणी। आपण पाहतोय तब्बल विचार केला तर आत्ता समीकरण आहे 6 चेंडू आणि 17 धावा। तो लगेच मैदानामध्ये रिपोर्ट इन करायचं, ठीक आहे, कारण टाइम खूप झाला आपल्याला। जेवढ्या लवकर मॅचेस आपण पूर्ण करून तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं असणार आहे। मॅच तितकी इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे जर पाहिलं तर वारदोली टीम, तर दुसरीकडे जर पाहिलं तर सिरपती इलेव्हन टीम थोदानी। या दोन टीममध्ये आपल्याला बिग फाईट मॅच पाहायला मिळाले। 6 बॉल 17 समीकरण असेल आणि 6 बॉलमध्ये 17 धावा अजून एक काढायचे आहेत। मात्र वारदोली टीमला जोपर्यंत जगदीश आहे तोपर्यंत मोठे फटके येतील। तर एकीकडे जर पाहिलं तर गोलंदाजी मात्र खूप चांगली पाहायला मिळाले। तर शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये असेल हे देखील पाहणं खूप गरजेचं असेल। ओठ कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू थँक्यू मनोज। 6 चेंडू 17 धावा थोडेशा महाग वाटतायत परंतु क्रिकेट आहे, जर तरला अजिबात महत्व नाही आहे। आणि आज ऑन अ स्ट्राईक आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून 4 चेंडू 4 विकेट पाहायला मिळाल्या जगदीशला। आपण पाहतोय 1 षटकारसुद्धा पाहायला मिळाला आहे। आज त्याचा दिवस कुठेतरी चांगला आहे आपण पाहतोय त्या ठिकाणी। गोलंदाजी मार्गवर सुद्धा संघनायक आपण पाहतोय कान्हू या गोलंदाजाला आपण पाहतोय। 6 चेंडू 17 धावा तब्बल कबर आपण पाहतोय। तब्बल विचार केला तर तब्बल आपण पाहतोय थोडं मोठं वाटतंय परंतु एखादा फटका आला ना, हा फटका ब्लॉक ऑलमध्ये बॅटची तो इंडला हा चेंडू लागला। एक धाव कंप्लीट केले, दुसरी धाव आणि चुकीच्या इंडला थ्रो। स्ट्राईक इंडला थ्रो करणं गरजेचं होतं परंतु चुकीच्या इंडला हा थ्रो आपण पाहतोय त्या ठिकाणी। 5 चेंडू 15 धावा गोलंदाज कानूने स्वतःवर आत्मविश्वास दाखवलाय। 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे। जगदीशच्या बॅटमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का, परंतु हा चेंडू इथे मात्र खराब आहे कानूचा त्या ठिकाणी। आपण पाहतोय तब्बल विचार केला तर एका धावसंख्येने स्कोअर कार्ड थोडं सहल जाईल। 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे या ठिकाणी। नेक्स्ट मॅच कलोदी आणि भोनोली दोन्ही संघांनी लगेचच तयार राहायचं आहे ठिकाणी। आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, पुण्यास भेटीस येईल। 5 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे त्या ठिकाणी। बघितलं गेलं तर जगदीश थोडासा वेळ घेतोय कारण त्याला चांगलं टाहूक आहे, स्वतःवर आत्मविश्वास आहे। एखादा फटका आला तर आपण सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आणि तो फटका येणं खूप गरजेचं आहे। आणि आता इथून मात्र डॉस पर्सेंटेज वाढली तर सामना कुठेतरी लांब जाईल। हा चेंडू इथे मात्र नशीब बलवंत खराब आहे आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी। आपण पाहतोय रन घेतली नाही या ठिकाणी, आत्मविश्वास दाखवलाय स्वतःने। धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय आत्ता कुठेतरी 4 चेंडू आणि 14 धावा बनवणं गरजेचं आहे
आपण बघितलं गेलं तर टीम वारदोली या संघाला ह्या धावा बनवाव्या लागतील. चेंडूवर एक धाव झाले असते परंतु जगदीशने आत्मविश्वास दाखवला आहे. जगदीशला चांगलं टाहूक आहे. माझ्या बॅटमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. गॅपच्या मध्येच चेंडू फेकून दिला आहे. ओरपी चेंडू होता. एक धाव कंप्लीट केली जाते. थ्रो चुकीच्या इंडला आहे. इथे मात्र अजून दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय वेगाने फ्लाय होईल. तीन चेंडू आत्ता 12 धावा 38 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. अर्धशतक बनवायचंय वारदोली संघाला. आपण पाहतोय त्या ठिकाणी तीन चेंडू आणि दोन षटकार किंवा तीन चौकार. म्हणजे प्रति बॉलचा विचार केला तर 400 स्ट्राईक रेटने फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. त्या ठिकाणी आपण पाहतोय तीन चेंडू 12 धावा. हा चेंडू इथे मात्र बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही. दोन चेंडू 12 धावसंख्येची गरज. सामना अतिशय रोमांचक मूवमेंट मध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी. नक्कीच प्रेक्षकांना जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळे वाजवले पाहिजे. दोन बॉल आणि 12 धावा काय मॅच आपल्याला पाहायला मिळाले. एकीकडे पाहतोय वारदोली टीम तर दुसरीकडे पाहतोय श्रीपती लिहून टीम धोदानी. बिग फाइट मॅच. दोन बॉल 12 धावा. दोन मोठे फटके ठोकावे लागतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतो आपण जगदीश केंगे. एक वादुलीचा एक स्टार खेळाडू तर एकीकडे पाहिलं तर कानू बसवा एक स्वतः संघनायक टीमचा आपल्याला पाहायला मिळाले. दोन बॉल 12 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. निर्णायक चेंडू होता. आत्मविश्वास दाखवला या ठिकाणी. मात्र आपण पाहतोय त्या ठिकाणी कानूने सामन्यामध्ये पलटवार तर केलाय. कारण एक चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. खास करून जर पाहिलं तर पाठीराखे बघा श्रीपती लिहून टीमचे काय आवाज त्यांचा काय जल्लोष पाहायला मिळाला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा कानू. याकर पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील आणि तो मात्र बॉल निघालाय डॉट आणि तो पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला या टीम श्रीपती लिहून टीम आणि हडलक वारदोल टीम. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एकीकडे पाहिलं तर कलते मोकाशी.